गणपती बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य म्हटला की सर्वांना आठवते मोदक। नमस्कार, आज आपण बनवणार आहोत तळलेले मोदक गव्हाच्या पिठापासून। तर सुरुवात करूया। इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। त्यानंतर मी इथे गावरान तूप घेतलेलं आहे गरम करून, ते 4 चम्मच टाकून घेऊया। तुपामुळे मोदक खरपूस असे होतात, सॉफ्ट आणि छान बनतात। त्यामुळे आपण तूप गव्हाचं पीठ मळताना टाकायचं आहे। आता आपण हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर पाण्याने पीठ मळून घेऊया। आपण आपल्याला हा पिठाचा गोळा थोडासा रफ बनायचा आहे, म्हणजेच की आपण पोळ्या बनवतो अगदी तसा सॉफ्ट नाही बनवायचा आहे, थोडासा घट्ट असा हा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे। आपलं पीठ मळून झालेलं आहे, आता आपण त्याला 10 मिनटं झाकून ठेवूया। तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूया। इथे कढईत मी 2 चम्मच तूप आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेत आहे। आपले ड्रायफ्रूट तळून झालेले आहे। आता आपण उरलेल्या तुपामध्ये अजून 2 चम्मच तूप ॲड करणार आहोत। आता आपण यामध्ये किसलेला नारळ किंवा तुम्ही खोबरं देखील टाकू शकता। मी सुका खोबरं घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे एकपेक्षा जास्त गूळ घेतला होता, तर मी तो पूर्ण टाकत नाही, तुम्ही बघू शकता। एकदम प्लेन अशी 1 वाटी गूळ टाकायचा आहे। त्यानंतर विलायची पावडर चवीसाठी। आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व मिश्रण। पूर्ण एकजीव होईपर्यंत ते हलवत राहायचं आहे। त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स देखील टाकले आहे आणि आपलं मिश्रण अगदी योग्य असं तयार झालेलं आहे। आता आपण आपलं तयार झालेलं सारण एका प्लेटमध्ये काढून घेऊया व थोड्या वेळ थंड होण्यासाठी ठेवूया। अगदी खूप थंड नाही होऊन द्यायचं आहे, थोडंसं थंड झालं पाहिजे। आपले 10 मिनटं झाले आणि आपण बघू शकता पीठ अगदी छान असं मुरलं आहे आपलं। त्यावर आपण थोडंसं तूप टाकून पुन्हा एकदा मळून घेऊया। आता आपण ह्या गोळ्याची एक मोठी अशी चपाती तयार करून घेणार आहोत। अगदी आपण नॉर्मल चपाती तयार करतो अगदी तशीच। आपली चपाती तयार करून झाली की आपण एका वाटीच्या साह्याने त्यामध्ये छोट्या छोट्या गोलाकाराच्या चपात्या तयार करून घेणार आहोत, ज्याप्रमाणे आपण पुऱ्या करतो अगदी तशाच, जेणेकरून आपले मोदक एकसारख्या आकाराचे होईल। आता आपली चपाती लाटून झालेली आहे। आता आपण वाटीच्या साह्याने गोल पुऱ्या तयार करून घेऊया। आता आपण मोदक बनवण्यास सुरुवात करूया। तुम्ही बघा मी कशा प्रकारे मोदक बनवण्यासाठी सुरुवात करते। अगदी अशा प्रकारे आपल्याला एक एक पुरीला अगदी सुरुवातीला, म्हणजेच मोदक सारण आधी टाकण्याआधीच ह्याचे प्लेट्स तयार करून घ्यायचे आहेत। सर्व बाजूंनी व त्यानंतर आपण त्यामध्ये सारण घालणार आहोत। सारण घातल्यानंतर सर्व आपल्याला हाताने सर्व बाजूंनी एकदाच असं जवळजवळ करून घ्यायचं आहे, जेणेकरून प्रत्येक प्लेट्स व्यवस्थित येईल, आकार व्यवस्थित येईल आणि वरती असं आपल्याला एक छोटासा असं गोळा तयार करून थोडासा असा दाबून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आपला मोदक तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपण दुसरे मोदकही तयार करून घेणार आहोत।
जर आपलं सारंग कडक झालं असेल तर काही हरकत नाही, आपण हाताने ते पुन्हा सॉफ्ट करू शकतो। गार झाल्यामुळे, गुळाचं सारण असल्यामुळे गार झालं की ते थोडंसं कडक होतं। आपले सर्व मोदक तयार आहेत, आता आपण ते तळण्यासाठी घेऊया। मी ते कढईमध्ये तेल टाकलं आणि तेल तापलेलं आहे, आता मोदक त्यामध्ये टाकते। तेल मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे गरम करण्यासाठी, आणि त्यानंतरही ते मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे जेणेकरून आपले मोदक सर्व बाजूंनी व्यवस्थित फ्राय होतील। गणपतीच्या दिवसांमध्ये प्रत्येक घरामध्ये बनतो हा पदार्थ। आपले मोदक तयार आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या मोदकाला। तयार आहे आपले तळलेले मोदक, तुम्ही घरी नक्की ट्राय करा, खूप मस्त आणि टेस्टी लागतात। सारही खूप छान होतं आणि आवडले तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट्स नक्की करा। गणेश उत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद।